नमस्कार भाऊ इंटरनॅशनल स्टुडंट्स, आणि हा आहे आपला तिसरा एपिसोड. आणि या व्हिडिओमध्ये मी चर्चा करणार आहे, जसं की तुम्ही टायटल वाचलंय, की नेमका इथं लंडनमध्ये या युकेमध्ये खर्च किती आहे, म्हणजे 2024 महागाईच्या हिशोबाने, या जे पण तुमचे क्वेश्चन्स असतील की पार्ट टाईममध्ये परवडणार आहे का नाही, फुल टाईममध्ये परवडणार आहे का नाही, उद्याचं परवाचं तुमचे जे पण प्रश्न आहेत खर्च रिलेटेड, म्हणजे एक्सपेन्स रिलेटेड, त्या सगळ्यांवर आज आपण चर्चा करायची आहे. तर नमस्कार भाऊ इंटरनॅशनल स्टुडंट्स, आणि सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा खर्च जो इथं आहे तो इथं राहण्याचा. तर राहण्याचे खूप वांदे आहेत, आणि सध्या 2024 भाडं खूप वाढलं आहे. म्हणजे तर एका सिंगल रूमला जवळपास 700 ते 800 पाऊंड, म्हणजे 70 ते 80 हजार रुपये एका सिंगल रूमला भाडं आहे सध्या लंडनमध्ये. या तुम्ही युकेमधल्या मोस्टली लोकेशन्सला जर तुम्ही गेला, तर बेसिकली माझा रेंट सांगतो, तुम्ही आय बटनला व्हिडिओ बघाल, तो माझा 1 वर्ष आधीचा व्हिडिओ आहे. तर तो माझ्या जुन्या घराचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये मला जे रेंट होतं, जे भाडं होतं, ते होतं 65 हजार रुपये महिना. आणि ते पण एका म्हणजे खूपच साधी बॉक्ससारखी रूम होती, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघाल. तर आता बेसिकली मी माझ्या मित्रासोबत रूम शेअर करतो आहे, तर आमच्या रूमचं भाडं आहे 82 हजार रुपये महिना, जे डबल रूम आहे, आणि ते आम्ही शेअर करतो आहे. तर सगळ्यात मेजर आणि मोठा खर्च आहे तो राहण्याचा, आणि तो मला जातो 41 हजार रुपये महिना, म्हणजे जवळपास 410 पाऊंड महिना. सगळ्यात मोठा आणि मेन खर्च राहण्याचा होता, तो होता माझा 410 पाऊंड. तर आता राहायचं झालं, तर आता खायचं बघूया. तर आता खाण्याचा जो मेन खर्च आहे, म्हणजे किराणा माल या तुम्ही ग्रोसरी म्हणा, तर ग्रोसरीचा जो खर्च आहे मंथली, तर एक ॲव्हरेज तुम्हाला सांगतो की 15 हजार, म्हणजे जवळपास 150 पाऊंडच्या आसपास तुमचा ग्रोसरीचा खर्च, चांगलं म्हणजे चिकन पनीर चांगल्यातलं चांगलं जेवण खाऊन, एक 15 ते 16 हजारच्या आसपास होऊन जातो. एक माझा ॲप्रॉक्स जो आहे, मी जर फुल टाईम जॉब करत असलो तर कधी 11-12 हजार येतं, आणि कधी जर मी पार्ट टाईम करत असलो तर त्या टायमिंगला एक जवळपास 15 ते 16 हजारमध्ये माझं होऊन जाते. तर तुम्ही ॲप्रॉक्स आयडिया बघितलं, तर 150 पाऊंड तुम्ही पकडून चाला तुमचे ग्रोसरीचे. तर आता तिसरा जो मेन मेजर खर्च आहे माझ्यासाठी, तर बेसिकली मी लंडनमध्ये आहे, आणि लंडनमध्ये तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला माहीत नसेल तर लंडनमध्ये बस सर्व्हिसेस असतात. तर तुम्हाला ते असं आहे की तुम्ही 1 पाऊंड 75 पेन्स, म्हणजे 175 रुपयामध्ये तुम्ही कुठं पण जाऊन कुठं पण उतरा, अशी सिस्टम आहे. म्हणजे एकदाच टॅप करायचं, आणि तुम्ही कुठं पण जावा, तुमचे 175 म्हणजे कट होणार असे पैसे असतात. तर बेसिकली लंडनमध्ये राहताना तुम्हाला बस आणि ट्रेन तुम्हाला सारखे घ्यावे लागतात. तर माझं एक स्टुडंट ऑफिसर कार्ड आहे, त्याच्यावर मी व्हिडिओ येत्या दिवसात बनवणार आहे. तर त्याचा माझा मंथली रिचार्ज आहे, म्हणजे बसचा अनलिमिटेड, कारण की तुम्ही जर कुठेतरी जाताय तर 175 रुपये, कुठेतरी येताय तर 175 रुपये, म्हणजे 350 रुपये दिवसाचा खर्च आहे. तर जवळपास तुम्ही समजा कॉलेज युनिसाठी या जॉबसाठी तुम्ही रोजच ट्रॅव्हलिंग करताय, तर तुमचं एक ऑन ॲव्हरेज म्हणजे 8 हजार 9 हजार तर फक्त बसचे जातील, म्हणजे ट्रेनचे म्हणत नाही, फक्त बसचे म्हणतोय. तर त्यासाठी तुमचं जे ऑयस्टर कार्ड असते, तुम्ही इथं आल्यानंतर जे ऑयस्टर कार्ड घेताय, स्टुडंट ऑयस्टर कार्ड, तर त्याचा मंथली रिचार्ज आहे जवळपास 6500 रुपये, म्हणजे 66 पाऊंड. तर त्यामध्ये तुम्ही बसमध्ये किती पण फिरा, काय पण करा, तुम्हाला ते अनलिमिटेड आहे फुल मंथली. तर त्याचा रिचार्ज आहे 66 पाऊंड, म्हणजे जवळपास 6500 रुपये. तर तो एक मेजर खर्च आहे, आणि म्हणजे मी काय म्हणतोय का, फक्त बसचा आहे तो. ट्रेनचं खूप एक्सपेन्सिव्ह, तुम्ही ट्रेनला जर कुठंतरी जाताय, सिंगल जायला तुम्हाला 700-800 रुपये खर्च आहे, आणि 700-800 रुपये यायचा खर्च आहे. तर ट्रॅव्हलिंग खूप एक्सपेन्सिव्ह आहे. ऑन ॲव्हरेज माझे दर महिन्याला 12 ते 13 हजार रुपये तर ट्रॅव्हलिंग जातात. तर आता हे तीन जे खर्च आहेत, तर ते महत्त्वाचे खर्च आहेत. जवळपास माझे 41 हजार रुपये गेले राहायला, 15 हजार रुपये गेले खायला, म्हणजे जवळपास झाले 56 हजार रुपये. आणि त्याच्यावर तुम्ही जर ट्रॅव्हलिंगचं पकडलं, बसचं रिचार्जचं पकडलं, तर 56 आणि 6 म्हणजे गेले 62 हजार रुपये. आणि ट्रेनचं तुम्ही जे 7-8 हजार पकडताय, तर जवळपास हा सगळा माझा बेसिक खर्च जो आहे ना, जो 100% लागणार आहे, तो जवळपास माझा 17 हजारावर गेला. तर हे होते मेन तीन खर्च जे तुम्हाला नाईलाजाने करावे लागतात, आणि त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. या सगळ्या खर्चामध्ये मी अजून कधी तुम्हाला जेवण नाही बनवायचं, मला बाहेर जेवायला जायचं आहे. तर एक ॲव्हरेज मिलचं खर्च 10 पाऊंड ते 20 पाऊंड, म्हणजे 1000 ते 2000 रुपये तो ॲप्रॉक्स आहे. तर आता तुम्ही किती वेळा जाता, समजा तुम्ही एका महिन्यात 5 वेळा बाहेर खायला गेला ऑन ॲव्हरेज, तर तुमचे जवळपास 9 ते 10 हजार रुपये त्यामध्ये गेले. ओके, आता तुम्ही कुठेतरी, म्हणजे हे असा बेसिक खर्च आहे. तर मी तुम्हाला एक एंडला एक कन्क्लुजन एकच सांगतो महत्त्वाचं, पार्ट टाईम जॉबवर म्हणजे एकदम कटाकटी भागतंय, पण फुल टाईमवर तुम्ही सेव्ह करू शकताय, पण पार्ट टाईमवर तुम्ही खरं सांगतो काही सेव्ह करू शकत नाही. माझ्या बेसिकली आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं तुम्हाला की जवळपास तुम्ही 86 हजार ते 90 हजार ह्याच्यामध्येच तुम्ही कमवताय. काही काही लोक ह्याच्यापेक्षा कमी कमवतात. माझा पेरियड आहे 11 चा, 80 तास काम केले तर मला मिळालं बरोबर 880 पाऊंड, म्हणजे जवळपास 88 हजार रुपये.
ह्याच्यातून सगळं कटिंग करा आणि तुम्हीच मला सांगा वाचलं काय. तर बेसिकली हा व्हिडिओ होता एक्सपेन्सचा आणि तुम्ही यायच्या पहिले प्रॉपर रिसर्च करून या. तर असा असा हा होता हा व्हिडिओ. यामध्ये बेसिक एक्सपेन्स मी कवर केले 2024 महागाईच्या हिशोबाने आणि तुम्हाला एक आयडिया दिला आहे ह्याच्यावर तुम्ही कॅल्क्युलेट करा. आणि एंडला मी एवढंच सांगेन की असं नाही बाबा की तुम्ही घरातच बसणार आहे, तुम्ही कुठं जाणारच नाही, कुठंतरी युनिव्हर्सिटीच्या कामाने जाल, तुम्ही कुठल्या फ्रेंडला भेटायला जाल, इकडं तिकडं जाल, मग जवळपास तुम्ही स्वतःवर खर्च कराल. कधी आता मी शूज घातले, शूज घ्याल, कधी तुम्ही कपडे घ्याल, कधी इतर गोष्टी घ्याल, तर खर्च तर आहे. आणि तुम्हाला इतर जे क्वेश्चन असतील ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इतर व्हिडिओज पण बघा, इतर ब्लॉग्स पण बघा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.